शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगाव आहे दत्त कृषी बोरगाव टेक्नॉलॉजी हे चा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपण विषय घेतलेला आहे की बाबा कलिंगडच्या बिया लावावेत की रोपे लावावेत बऱ्याच लोकांचा ह्या संभ्रम असतात की नक्की काही केलं तर चांगलं तर ह्याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे तरी चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योजक झाला पाहिजे तर मी ही गोष्ट सांगू इच्छितो बिया लावा अगं रोपं लावा पण तुमचं पूर्वनियोजन असणं हे खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच लोकांचं मी ऑब्झर्वेशन बघतो बऱ्याच नर्सरीवाल्यांचं ऑब नर्सरीवाल्यांचे मला फोन येतात की साहेब अचानक रोपांची मागणी येते आणि आम्ही काय करू शकत नाही कलिंगडचं रोप तयार करायला मिनिमम एकवीस दिवस लागतात सर्वसाधारणपणे पंधरा ते एकवीस दिवसाचा पिरियड असतो आधी टाकली रोपं आणि तुमचं अचानक बुकिंग आलं तर ह्याला काहीही अर्थ नसतं मग तुम्ही दंगा करत बसता की मला ही रोपं पाहिजे होते ती रोपं मिळाली पूर्वनियोजन असणं हे सगळ्यात म्हणजे सगळ्यात मस्ट हे आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की व्हरायटी सिलेक्शन करणं की मला ती व्हरायटी पाहिजे होती आण टायमाला मिळाली म्हणून ही लावली हे सर्व चुकीचं आहे तुम्ही सर्वात महत्त्वाचं तुमचं नियोजन असणं प्रॉपर गरजेचं आहे की मला ही ही व्हरायटी करायची मी ह्या दिवशी लावणार आहे ह्या दिवशी मी शेत तयार करायला घेणार आहे रोपाची ऑर्डर देणार आहे आणि बरोबर मला त्या दिवसात मिळणार आहे तर हे पूर्वनियोजन असणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की बाबा मी कलिंगड आत्ता लावलो आहे कलिंगड निघाल्यानंतर काय लावणार आहे कलिंगडसोबत मिरची लावणार आहे तर ह्याचा पिरियड किती असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मगच आपण कलिंगड लावण्याच्या पुढच्या मार्गावर तर शेतकरी मित्रांनो आता पाहूया की बिया लावायचे की रोप लावायचे बऱ्याच लोकांचे वेगवेगळे मतं असणार आहेत मी दोन्ही मताशी सहमत आहे तुम्हाला सांगतो की बिया लावल्यावर काय फायदे होणार आहेत तोटे काय होणार आहेत रोपे लावल्यावर काय फायदे आहेत रोपे लावल्यावर काय तोटे आहेत हे पाहूयात माझ्या मागं जो प्लॉट पाहतात हा पूर्ण बिया लावलेला प्लॉट आहे आज बिया लावून जवळपास वीस दिवस झालेले आहेत अतिशय चांगली वाढ झालेली आहे तर बिया लावल्यावर सर्वात महत्त्वाचा पहिला फायदा होतो की जवळपास आपले सात ते दहा हजार रुपये आपले वाचत असतात पण हे वाचवणं सोपं नसतं ह्याच्या पुढं आपण पाहूया त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की जोम खूप चांगला लागलेला माझ्या ऑब्झर्वेशन आहेत बिया लावल्यावर की बाबा बिया लावत असताना त्याचं ज जमिनीतून जे येतं पटकन आणि मुळ्या पटकन असे घुस सुटत जातात बेडमध्ये घुसत जातात आणि त्याची वाढ असते जी हे असते ती एकदम मला आवडत असते तर बिया लावल्याच्या ह्या दोनच फायदे माझ्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले आहेत एकतर पैसे वाचतात आपल्या जवळपास सात ते दहा हजार रुपये आणि हे वाचतात पण ह्याचे तोटे काही आहे शेतकरी मित्रांनो की बरंच प्रॅक्टिस करत आहे आपण तर प्रॅक्टिस करत असताना आपल्याला काही तोटे जाणवतात सर्वात महत्त्वाचं की पहिला बिया लावल्यानंतर मोर आणि उंदीर खाऊन जाणे सॉरी मोर उंदीर घूस आ, मुंग्या ह्या गोष्टी खाणे हा एक मेजर प्रॉब्लेम दिसतो आपल्याला बिया लावल्यानंतर त्याचबरोबर गोगलगाय खात्याला खूप ठिकाणी दिसतं की बाबा गोगल गाय बिया खाऊन जातात बऱ्याच ठिकाणी आणि गोगल गाय लागतात लगेच किंवा बिया उगवल्यानंतर सुद्धा जे कवळं असतं त्याला पटकन गोगल गाय लागत असतात त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की गॅप फिलिंगचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो की ह्याला स्किल लेबर लागतात म्हणजे बिया घालताना पण आपलं हे पुढचं पेर आहे ह्या पेरा एवढं बरोबर घालणे ते बरोबर व्यवस्थित दाबणे त्या पाण्याची घात असणे हे खूप स्किल वर्क आहे शेतकरी मित्रांनो हे कोण प्रॉपर स्किलमध्ये केलंय त्यांचा अतिशय चांगला फायदा होतो पण बरेच ठिकाणी एखादी सरी काही जणांची उगवलेली दिसत नाही कारण का, का खूप खोलवर घातलेले असतात काही लोकांचं खूप वरच घातलेले असतात मग ते उन्हात वाळून खराब होते हा प्रॉब्लेम काही ठिकाणी दिसत असतो त्याचबरोबर थंडी असेल तर थंडीमध्ये जर्मिनेशनचा प्रॉब्लेम होतो किंवा काही लोक पाणी एकदम गरगरीत किच पाजवले जातात तर ह्या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला प्रॉपर जमत असल्या तर कधीही बिया लावलेलं चांगलं तर शेतकरी मित्रांनो मला विचारला तर शंभर टक्के कारण का जर का आपण प्रॉपर शेती करायची व्यावसायिक दृष्टिकोनातून जर का शेती करायचं म्हटलं तर बिया लावलेलं ला कधीही चांगलं शेतकरी मित्रांनो कारण का आपले दहा हजार रुपये वाचत असतात जवळपास तर दहा हजार रुपये वाचवणे आजच्या घडीला खूप मोठी गोष्ट आहे आणि मी माझ्या प्लॉटमध्ये बिया लावूनच करत असतो थोडे आपल्याला ऑब्झर्वेशन्स आणि थोडी काळजी घ्यावी लागते की बाबा बिया लावल्यानं घातीत पाणी सोडणे प्रॉपर प्रत्येक लेबरला समजावून सांगणे त्यांच्या मागं थोडं थांबणे बिया लावत असताना की बिया प्रॉपर लावलेत काय नाही पाहणे आणि बिया लावल्यानंतर त्याची वाढ होत असताना थोडं मोर येत असतील तुमच्या इथं किंवा मुंग्या येत असतील तर त्याला थोडं रिजंट टाकून घेणे गोगल असेल तर बाबा थोडं स्नेलकिल वगैरे टाकून घेणे तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपले पैसे वाचत असतात शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये ह्यामध्ये अजून एक स्किल वर्क करावं लागतं आपल्याला की ज्या वेळेला आपण बिया घालतो तर त्याच दरम्यान एक ट्रेमध्ये आपण साईडला परत रोपं तयार करून ठेवणं गरजेचं असतात हीच रोपे आपण परत जिथं गॅप पडतो तिथं घालू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस आपण करू शकतो ह्यामध्ये अजून एक फायदा काय आहे बिया घातल्याचा शेतकरी मित्रांनो की जी व्हरायटी लावायची आपल्याला तर त्याचं पाकिट आपल्याकडे असतं ते पाकिट फोडून आपण बरोबर लावू शकतो आपल्याला म्हणजे व्हरायटीमध्ये आपली काही फसवणूक होऊ शकत नाही किंवा काय प्रॉब्लेम झाला तर त्या बिलाचं बिल आपल्याकडे असतं कंपनीला तसे आपण रितसर तक्रार सुद्धा करू शकतो तर हा बिया लावल्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा तर शे आता तर शेतकरी मित्रांनो आपण पाहूया की समजा रोपं लावल्याचे काय काय फायदे आहेत शेतकरी मित्रांनो रोपं लावल्याचा सगळ्यात पहिला फायदा होतो की एक समान आपली रोपं बसतात तुटाळीचा प्रॉब्लेम येत नाही मेजर आला तर हार्डली तुमचे प्रति एकर पाचशे भर रोपाची तुटाळी ही जास्त झाली त्याच्यापेक्षा जास्त तुटळे अजिबात होणार नाही तुमची त्याचबरोबर क्षेत्र तयार करण्यासाठी वेळ मिळतो शेतकरी मित्रांनो जसं की मी पहिला तुम्हाला सांगितलोय की मला एक एकर कलिंगड लागवड करायची आहे तर मी आज डिसिजन घेतला तर मी आज रोपाची ऑर्डर देणार आणि शेत तयार तयार करायला घेणार पॅरेल शेत तयार करायला दहा ते पंधरा दिवस लागत असतात शेतकरी मित्रांनो तर ह्या दरम्यान आपल्याला व्यवस्थित शेत तयार करता येतं बेड चांगले होतात मल्चिंग व्यवस्थित होतं तर ह्या गोष्टीचे आपण नियोजन करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे की समजा माझं दुसरं पीक आहे चालू आत्ता आणि हे पीक संपल्यानंतर मला कलिंगड करायचं आहे तर मी वीस दिवसाच्या आधी एक म्हणजे प्लॉट संपायच्या आधी एक महिन्याभर आधी आपण रोपाची ऑर्डर देऊ शकतो आणि त्या प्लॉटमध्ये सुद्धा लावू शकतो तर बिया लावल्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे फायदा होतो तोट्याची बाजू काही सॉरी रोपं लावल्याचेही फायदे आहेत आपल्याला रोपं लावल्यानंतर तोट्याची बाजू विचार केला तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट आहे की रोपाचा खर्च थोडं आत्ता पूर्वी तर तीन साडेतीन रुपये रोपाची कॉस्ट होतं आता ते कम्या आम, आमी दोन हो अडीच रुपयेपर्यंत आलेले आहेत बरेच ठिकाणी बरेच ठिकाणी छोटे छोटे कप्स वापरले जातात त्यामुळं त्याची कॉस्टिंग कमी आहेत आम आम्ही मात्र प्रॉपर एकशे दोनचा कप वापरतो त्यामुळे आमच्या इथं अजून कॉस्टिंग दोन रुपये साठ पैसे जातं दोन रुपये साठ पैसे गेल्याचं वाईट वाटत नाही कारण का ते क्वालिटी असतं त्याची हुंडी चांगली असते ह्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो त्याचबरोबर रोपं लावल्यानंतर तोटा एक होतो की खर्चाची बाजू वाढते दुसरी बाजू आहे की योग्य नर्सरीतून योग्य रोपं मिळतात काही ह्याचंही कारण का जसं बिया लावल्यानंतर पाकिट आपल्याकडं असतं त्याच पाकिटमधलं लावलेलं असतो तीच व्हरायटी असते बऱ्याच ठिकाणी अशा आम्हाला तक्रार ऐकायला मिळतात की बाबा आम्हाला त्या नर्सरीतनं योग्य रोपं मिळाले नाहीत किंवा दुसरीच रोपं दिली अनेक लोकांचा ग असं हे होतं की आम्ही फोन केलं तर त्यांच्याकडे रोपं ॲवेलेबल आहेत असंच ते सांगतात तर असं कसं काय मग ह्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं चुकतं की तुम्ही आधी बुकिंग घ्या तुमच्या डोक्यातही टेन्शनच राहणार नाही तर हे दोन्ही तुमचं केमिस्ट्री जुळली पाहिजे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की काही नर्सरीमध्ये मेंटेन नसतो की बाबा एखादी बुरशी किंवा हे लागणं तर का त्या गोष्टीचासुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामुळं रोपं लावल्याचे काही तोटे आहेत पण जास्तीत जास्त फायदे रोपं लावल्याचे सुद्धा आहेत तर ज्यांना जे सुटेबल आहेत त्यांनी ते करू शकता ज्यांना रोपं लावणं शक्य आहे त्यांनी रोपं लावा बिया लावण्याकडे ज्यांच्याकडं लेबर चांगले आहेत व्यवस्थित लावू शकतात बिया मेंटेनन्स करू शकतात तर त्यांनी बिया लावा कधीच दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत प्लस मायनस दोन्हीचे जे मुद्दे सांगितले आहेत ह्याच्या पुढं जाऊन शेतकरी मित्रांनो जर का तुम्ही माझ्यासोबत काम करणारे माझे शेतकरी आहेत किंवा माझ्या विचारनं जाणारे जे जा शेतकरी आहेत त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे की तुम्ही बियासुद्धा लावू नका रोपंसुद्धा लावू नका तुम्ही सरळ रोपं स्वतः स्वतः तयार करा तुम्ही पाकिटं घ्या ट्रे घ्या त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला तयार करून दाखवतो की कशा पद्धतीनं रोपं तयार करायचे आहेत तुम्हाला एखादा जुना व्हिडिओ आहे पण थोडा तो अपडेट करून मी तुम्हाला नवीन एक व्हिडिओ अपलोड करतो की कशा पद्धतीनं स्वतः स्वतः रोपं तयार करायचे आहेत पण सुद्धा ज्यांना वेळ आहे शक्य आहे आणि करायची जिद्द आहे प्रॉपर व्यवस्थित त्यांनीच करा नाही तर ह्यामध्ये नुकसानीत जाऊ नका म्हणजे माझं जास्तीत जास्त म्हणणं एकच असतं की आपला शेतकरी प्रॉफिटमध्ये आला पाहिजे फायद्यात आला पाहिजे तर ह्या गोष्टी करत असताना स्वतः सुद्धा करू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्यामध्ये तुमचे कमीत कमी सहा ते सात हजार रुपये परत वाचतील तुमचे ज्यांचे तीन एकर चार एकर क्षेत्र आहेत त्यांचेच कमीत कमी वीस पंचवीस हजारपर्यंत हे खर्च वाचू शकतात त्यामुळे ह्या गोष्टी जाणि एकतर तुम्हाला ह्यामध्ये व्हरायटी तुम्हाला पाहिजे ती मिळू शकते जे ज्या पद्धतीनं करायचं आहे ज्या टायमिंगला करायचं आहे ह्याचं नियोजन होऊ शकतं आणि थोडंफार मेंटेनन्स तुम्हाला हे आयडिया येऊन जातात तर एक समाधान त्याचंही वेगळंच असतं तर ह्या दृष्टिकोनातनं केलं तर नक्की फायदा होऊ शकतो मेन वाईज काय आहे आपण शेवटी आपलं मोरल ऑफ द स्टोरी पाहूया शेतकरी मित्रांनो की दोन्ही पद्धत चांगल्या आहेत सर्वात महत्त्वाचं काय आहे आपल्याला की चांगली व्हरायटी सिलेक्शन असणं महत्त्वाचं आहे आपल्याला योग्य टायमात लावणं योग्य प्रकारे लावणं कारण का बी लावलं व्यवस्थित आणि त्याचं जर्मिनेशन पुढं चांगलं होत गेलंय त्याची वाढ चांगली होत झाल्या तर आपण सक्सेसफुल होणार आहे सर्वात महत्त्वाचं एकच काम करायचं आपल्याला की कलिंगड शेती करत असताना सक्सेसफुल होणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला मी लावलोय केलोय दहा लोकांना विचारतोय दहा लोक आपल्याला सांगत आहेत सल्ला देत आहेत सगळ्यांचा ऐकलोय मी कुणाचं काय करू ह्यापेक्षा आपल्या मनाला काय पडतंय ते व्यवस्थित करून ह्यातून प्रति एकर चांगला अपेक्षित उत्पादन करणे मार्केटचा दर नशिबाने चांगला मिळणे आपल्याला आणि ह्या सगळ्यातनं आपला, आपला प्रॉफिट रेशो वाढणं ह्याकडे सगळ्याकडे लक्ष द्यायचं शेतकरी मित्रांनो आणि असंच आपण चा चांगली चांगली शेती करूया शेतीला व्यावसायिक स्वरूप देऊया आणि चांगलं यशस्वी होऊया तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं सहकार्याने प्रेम